गुड मॉर्निंग, आलो बघा सकाळ सकाळ जरानात, कारण आता रात्री लाईट आली ना 1 वाजता. मग ती सकाळ सकाळचं आता प्यायला पाणी हे भरायचंय. 2 दिवस झालं टँकचं पाणी होतं, मग पाईपलाईनीत ती काही प्यायचं पाणी नाही, कॅनलचं घाण पाणी आहे. मग हो का हे तुम्हाला म्हणलं का ना, मका टाकली यार, भिजवत होतो ही मका रात्र पाहिला, भिजवून काढली काल, काल रात्री भिजवून काढली. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की कालचा ब्लॉक लय छोटा झाला, तर ती काही कारण असतो पुरा करता आला नाही, तर असू द्या, तेवढा एक ब्लॉक सांभाळून घ्या. आता आजचा मस्त ब्लॉक करतो बघा, ही मका टाकून संधी पाच डाब्या मका टाकली, भिजवून काढली, ही एवढं ठेवलं, एवढ्यात गुरांना खायला टाकायचं, त्यामुळे ह्या ह्या असं ठेवलं. तेव्हा ह्या तुकड्यातल्या भाजीने आपल्याला लय तारलं होतं, म्हणून परदेशात आणि भाजी केली. हा 2 वाप करडी, 3 वाप शापू, 3 वाप कोथिंबीर, 3 वाप मेथी आणि 3 वाप चुका. तर ही असं असं थोडं थोडं क्वांटिटीत केलेलं आहे खायला परत आणि ह्याच तुकड्यात. तुम्हाला माहिती आहे पेरूच्या फॉर्म बसवत होतो त्यावेळेस लय तारलं ह्या तुकड्यातल्या भाजीने, त्यावेळेस शापू होते आपल्याकडे. आता हे शापू गेलेत जमाय, पांढरी दिसते, दुखं पडायला लागलं हिच्यात. सत्ताळा गोल्या उठला सकाळ सकाळ, निसतं चुलीला राखान बसलाय का जाळ घालतोय काय कळा नाही. तिथं हात घाल नको निगल फुटून. घरी चालली कोक बंद करून. मोबाईल दाव तुझा, मोबाईल दाव 1 मिनिट. किती चक्या मारती, केवढ्या जाय, कुणी आणला? माझ्या अण्णाने आणला, कुणी आणला म्हणजे नाटकच काय. अत्तर असं काय 10 लाखाचा मोबाईल दिलाय तुला माझ्या अण्णाने आणला, नाटकच काय. आता रे देव अवघडच झालं बाबा, सकाळ सकाळ जर मला बोलती का की का सूर्य कसला भारी आलाय वर. पाणी दिसणार जिकडं तिकडं पाणीच पाणी, कारण मोटर आता चालू केली आहे. ही बदकांसाठी मी साठवण केली इथं हो का, हे झाडांना पाणी चालू आहे समजा ओके मध्ये. इकडली झाडं सुद्धा ओके, आता ही साफसूफ करून घेतो. लगे सकाळ सकाळचं पाणी सोडलं, सकाळ सकाळचं माझ्या मागे एकच असतं, डोक्याच्या मागची कामं काढून टाकायची. परत दिवसभर आपल्याला किती आडवी तिडवी कामं येऊन द्या, कराय मोकळा झालो. त्यात रातचं एक लाईट येते, 10 जाते. आता 10 वाजत तो ही रानातलंच ओके मध्ये फिरू सकाळ सकाळचं कसं वाटतं, एक नंबर वातावरण झालंय फ्रेश. आता दुसरा हात बी तोडायला आलेला आहे, सोडतो कॉक अजून पिरू. लय कॉक सोडायच्या देत, लय कॉक येते, सारखं इकडून तिकडं फिरायला लागतं. राहिलेला पिरूचा हात बी तोडीला आलेला आहे, पण एक ती बेकारी लावली ह्या व्यापारी लोकांनी ह्यांनी शेतकऱ्यांची. असल्या मोकार आपण नकार पसरू, लॉकडाऊन व्हायचंय लॉकडाऊन व्हायचंय. त्या व्यापाऱ्याला फोन केला ते कसं करते मला, रेट पडल्या देत आता लॉकडाऊन पडायचे. कशाचं लॉकडाऊन आणि कशाचं काय, ही चेष्टा लोकांची होती घडीची मस्करी, पण इकडे शेतकऱ्याच्या घरावर नांगूर फिरून पटांगण होतं या, हे कुणाच्या लक्षातच येणार. मोकार असं फालतो आपोआप फिरू पसरावल्या का नाही, लय बेकार होती शेतकऱ्याच्या मालाला. लगेच डाऊन, लगेच खाली म्हणजे लगेच खाली, असा विषय असतो. एक तरी ताबळ आलं पाऊस आला तरी लगेच रेट डाऊन येतोय, तर आता तर लॉकडाऊनच बसलंय साऱ्यांच्या टोकऱ्यात खूळ व्यापाऱ्यांच्या, आणि त्यांना तेच पाहिजे म्हणजे शेतकरी बिहून आपलं देतोय माल 4 रुपये सुस्त. तर असे आपो काय पसरू नका बाबा, आमच्या शेतकऱ्यांचं पग जिकडचे तिकडं पटांगण होत आलंय. आधीच तर त्यांचं फटक्यात पाहिजे, अजून फटक्यात जाते इथं. तर असू द्या, आता माझं काय मी शिकलेला शेतकरी त्यामुळं मी काय नाही, मी म्हणतो जाऊन द्या आपलं वय काय लय नाही, जाऊन द्या एवढं गेलं तरी परत आपण बघू. पण जी वयस्कर शेतकरी ती यांचं राव मारायचं तर सुद्धा अवघड झालं. एक तर बेकारी होती, असले आपोआप पसरू नका. एक तर द्राक्षेचा सीझन आहे, द्राक्षेच्या पिकासारखा खर्च कुठल्याच पिकाला नसतो. आणि ते लोक माझा पेरूचं काय, मी म्हणतो जाऊन द्या मरू द्या, पेरू पिकलंय मोठं नाही छोटं आहे, त्याला खर्च बी छोटा आहे. द्राक्षेचं पिकलंय मोठं आहे, त्याला जर असल्या आपवांना बळी शेतकरी पडत असतील तर उठवू नका, काय करू नका, लोकांना मेसेज पसरू नका, ह्याला पाठव त्याला पाठव, इथं कोरोना झाला आणि तिथं कोरोना झाला. बघू आल्या आपल्या घरापर्यंत तोवर नका कोणी कोणाला म्हणून कोरोना आलाय म्हणून. ही लय बेकारी, लय म्हणजे लय बेकारी. पोरांग जपून आणायला लागतंय मोठं घालवायच्या टायमिंगला, काय ना काय होतंय त्याला आडव. तर असू द्या, ही बॅचं कालवण आहे. 1 नंबर बी लागते ती, घरगुती लावलेलं इथं घराच्या कडेला. ए नाथखोळ बी लागते ती खायला, पूर्णाच्या पोळीगत चहा आलाय सकाळ सकाळचं. बायकोनी चहा दिला परातीत, म्हणजे मी परातीतच चहा पितो हमेशा, कारण की मला कब्बचीत आवडत नाही. दुधू चाललंय गरम करायचं, कुठे गेली बायको, हिचं काय चाललंय, स्वयंपाकात चाललंय. 1 नंबर बी अवश्य खावा, एकात नेऊन का व्हायना पण खावा रे खावा, 1 नंबर लागतंय खायला. चाललाय का आराम, निवांत राहा, खाणे पिणे न्यार बसणे, टेन्शन घ्यायचं नाही, वैताग घ्यायचा नाही. ठीक आहे, माझं कसली सायकल हिंडवतंय बघितलं का, त्याला शीट नाही, त्याला चेन नाही, त्याला कुत्रं नाही मागचं कुत्रं, ही टायराचं बिरिंगा गेल्यात इथं. बाळा नको खेळू असली भंगार सायकल, तू तुझ्या बड्डेला नवी आणतो मी. हा काय
lecar la dito gade cycle ghiun e ki abi goli chi cycle hindavtoy juni pa katra zaleli tar mag te yam ata lecar la kay kurtu cycle z ghitu ek jau de zabur tanun dau kashi pati saka banana ala ata dudune ala ata rochche ke theje bur jaycho dada kaam ho patla asal ata dada ji gadi ghiun aplyala hindvayla ma ghar yeycho gadi nahi na ata e bau bur ata चल गाडी आणायला भाऊ आज लय उशीर मार्केटला गेलता काय हय काय करतोय अरे मोबाईल आणलाय काकीला वाटतं हे काकी तर का नाही मला वाटतंय आता पत्र्यावर जाऊन उड्या मारते काय मोबाईल आणलाय सगळ्यालाच म्हणते मला मोबाईल आणलाय मोबाईल आणलाय तू काय खोलतोय भाऊ बॉक्स खोला जाय का उडती बाहेर हितन यार हितन हितन ही वर उड हा निघल दि चार्जर काढून तिथ स्विच ऑफ झालंय बहुतेक ते मग टेन्शन आहे हा नाही सगळं नाही मोठा प्रिंट टेस्ट म्हणजे माझा व्हिडिओ बघितला असतं का के कायला काय जाऊ दे मीच तुला घेऊन देतो माझा आजचे दिन आले बाहेर चाललोया आपल्याला जरासा एक काम आहे लय लांब चाललोय बाहेर तर असं द्या आल्या आता काय बायकोला सांगून जाता 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 ए यायला उशीर होईन रे मला चालला हा मग उशीर होईन ठीक आहे आणि आता उन्हाळा लागलाय जिरकिंग आणि हिन घालून मोकार जाके हल नको काढून ठेव उकडून मरचीन ऊन लागल्यावर जिरकिंग घालतात का गार लागल्यावर घालतात आता काय गड्या या बायको पुढे डोकं आपटू का दादा बघ तुझा काम दादा बघ ठीक आहे काम करून घे मम्मी कोण समजा रानात लागत काय अजिबात सून नको दिला तर चला आता जा तुम्ही आता नंदू भाऊ आणि भाऊ आल्या इथं काय म्हणता भाऊ डिसेंबर आज काय हाय का नाही अरे राव हाय की करू की काहीतरी कापू की एखादं कोंबड बिंबड धरून तीच की काय पार्टी अरे काय नंदू भाऊ काय नाही निवांत बघा नंदू भाऊ आलेत बरं का आपल्या इकडे तुळजापूर वरून आले आले ऊन लागतंय आता सगळे चकमकते असं दे चल आता जोडीदार आल्यात बघतो काहीतरी नियोजन आपलं कामात म्हणजे आपला संपला बरं का ब्लॉग नंदू भाऊ संपला का नाही साडेआठ वाजले आताची साडेआठ वाजले सगळे झाले घरी चालले आता जेवण फिवण 31 डिसेंबर सगळं ओके आणि काय इथं आम्ही इकडे माग दिसत असत ही जगदंबा मच्छीखाना होय दाने रिबोन मध्ये मच्छीखाना आमची जेवण झाली नंदूभाऊ कसं वाटलं तुम्हाला जेवण नाही नंबर आहे मच्छी नेसली भाऊ तुम्हाला कसं वाटलं एक नंबर तर आमची जेवण झाली समजा झालं तर आज आपला ब्लॉक छोटासा झालाय तर असू द्या आता ब्लॉक इथं संपून टाकतो कारण आता घरी जाय उशीर होणार आहे बरोबर आहे ना नंदू बरोबर आहे आणि आमचं झालं समजा झालं 31 डिसेंबर नंदू भाऊ आपल्यासाठी सवड काढून तुळजापूरवरून हे आलं होतं नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायसाठी तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सध्याला हार्दिक शुभेच्छा 2023 ही वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभरायचं सुखाचं समृद्धीचं अजून कशात नंदू भाऊ चांगलं मोठे फॅन आहे आम्ही यांचे माझी नंदू भाऊचं फॅन आलं इथं एवढ्या आत्ता एवढं झालं नंदू भाऊचं फॅन तर असं द्या झाला आता ब्लॉक इथं संपून नंदू भाऊचं फॅन एकाकीत भेटलं इथं मच्छी बिच्छी खाऊन घरी चाललो होतो तर असं द्या बघा हे व्हिडिओ आपला आवडला तर ब्लॉक बघा